नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। नागपूरमध्येही ब्रेकिंग न्यूज आहे। नागपूरमध्ये रुग्णवाढीचा उच्चांक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। दिवसभरात 3679 नवे रुग्ण सापडले। दुर्दैवाने 29 जणांचा मृत्यू झाला। नागपूरमध्ये आज एका दिवसात 29 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे। मागच्या 24 तासात नागपूरमध्ये 3679 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली। सध्या नागपूरमध्ये ऍक्टिव्ह केसचा आकडा हा 27625 वर पोहोचला आहे। आणि या पार्श्वभूमीवर आज कोरोना परिस्थितीच्या संबंधी आढावा बैठक जी आहे ती नागपूर पोलीस आयुक्त यांनी घेतलेली आहे। हद्दीतील कठोर निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहे। तुषार, नागपूरमधली परिस्थिती नेमकी कशी आहे? काही नवीन निर्णय घेण्यात येत आहेत का? विशाल, जर का बऱ्याच बघायचं झालं तर अत्यंत धक्कादायक असे आकडे रोज पुढे येते। आज सलग तिसरा दिवस आहे नागपूरमध्ये जो कोरोना रुग्णांचा आकडा हा 3000 वर गेलेला। मागच्या 24 तासामध्ये जर का बघायचं झालं 3679 रुग्ण नागपूरमध्ये नव्याने आढळलेले आणि 29 रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे। महत्वाचा गोष्ट म्हणजे मागच्या एक आठवड्यापासून मृतकांचा आकडा देखील झपाट्याने वाढत आहे। या पार्श्वभूमीवर आज विभागीय कार्यालयामध्ये आढावा बैठक झाली होती। नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही बैठक घेतली। या बैठकीला खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। गृहमंत्री अनिल देशमुख देखील उपस्थित होते ऑनलाईन पद्धतीने। आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। त्यानंतर असं ठरवण्यात आलं की 31 मार्चपर्यंत जो मध्ये कडक निर्बंध नागपूरमध्ये लावण्यात आलेले होते 16 मार्चपर्यंत, ते आता 16 मार्चपासून 21 मार्चपर्यंत आता ते 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आलेले आहे। महत्वाचा विषय हा आहे की जी आकडेवारी पुढे येत आहे त्यानंतर असं ठरवण्यात आलं आणखी महत्वाचा निर्णय की लसीकरणावर विशेष भर दिला जाणार आहे। म्हणजे महत्वाचं की शहरामध्ये 150 लसीकरण केंद्र आणि ग्रामीण भागामध्ये 150 लसीकरण केंद्र असे एकूण साधारण 300 लसीकरण केंद्र नव्याने उभे करण्यात येणार आहे। आणि त्या संपूर्ण लसीकरण केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे लसीकरण करण्यात येईल यावर भर देण्यात आलाय। थोडेफार तूट जी अत्यावश्यक सेवा यामध्ये देण्यात आली आहे याचे निर्बंध 1 वाजेपर्यंत होते। म्हणजे भाजी दुकान असेल किंवा इतर जे धान्याचं दुकान असेल, दुधाचं दुकान असेल, अशा दुकानांना जी 1 वाजेपर्यंत जी मर्यादा होती ती वाढवण्यात आली आणि ती 4 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे। आणि जे ऑनलाईन रेस्टॉरंट सुरू होते त्याची मर्यादा देखील वाढून त्यांना 7 वाजेपर्यंत करण्यात आलेलं आहे। तर एकंदरीतच प्रशासनाकडनं वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे आणि कठोर जे निर्बंध आहेत ते तसेच राहणार आहेत। ते आता 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहे। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय नागपूरमधली परिस्थिती जी आहे ती गंभीर होताना दिसते। आज दिवसभरात पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्ण जे सापडले